रेणुका, रेणुका कुठेस तू? रेणुका, हे आम्ही कुठे आलो? हा तर कैलास पर्वत आहे, आम्ही इथे कसे? आम्हाला तर देवघरात जायचे होते. माते, रेणुका, रेणुका, रेणुका कुठे चालली आहेस तू? रेणुका, रेणुका अगं थांब, रेणुका, रेणुका, रेणुका अगं थांब. रेणुका, महाराणी, रेणुका जरी तुमची कन्या असली तरी ती देवीचा अंश आहे. माते, माते, माते. माते, 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 माते. हे पुन्हा देवघरात? मी हे सारं काय पाहत होते? स्वप्न की भास? असं कसं भास होईल? माते, कोण आहेस तू? अग माते, मी रेणुका, तुझी कन्या. असं का विचारतेस? काय झालंय? मागे हिच्या मुखी आदिशक्ती व ब्रह्मांड दिसले, पण याच आदिशक्तीचे रूप हा भास होता की काही दैवी संकेत? ते साधू म्हणाले तसं रेणुका खरंच देवी अंश असेल? विश्वाचा संसार सावरायलाही आलीय. तसं असेल तर मी हिच्या पायी बंधन नाही घालू शकत, मला माघार घ्यावीच लागेल. काय झालं माते? कसल्या विचारात घडून गेली? रेणुका, मी तुझ्या अध्ययनात बाधा आणली, मात्र आज मला माझी चूक कळून चुकली आहे. म्हणजे? म्हणजे तू रुचिक मुनींच्या आश्रमात अध्ययनासाठी जाऊ शकतेस. खरच? होय, रेणुका आता तुला कोणीही अडवणार नाही. तू मुक्त आहेस याची जाणीव आज मला झालीय, मग मी तुला जखडून कशी ठेवू शकते? माते, तू खरंच थोर. ही वार्ता मी पिताश्रींनाही सांगून येते. आलेच.